भिवंडी शहरामध्ये बनावट नोटा तयार करून ते चलनात आणणाऱ्या टोळीला शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय चलनातील बनावट नोटा छापून ते बाजारात पाठवणाऱ्या तिघांना भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. धकादायक बाब म्हणजे कॉम्प्युटर सायन्सच्या विषयामध्ये पदवीधर असलेल्या आरोपीने यूट्यूबवर बघून नोटा छापण्याचा कारखाना गेल्या 6 महिन्यापासून सुरू असल्याची माहिती पोलीस तपासामधून समोर आलेली आहे. यामध्ये अहमद नाजम नाशिककर वय 32, मोहम्मद शफीक आसपाप अहमद अन्सारी वय 35 आणि चेतन एकनाथ मिस्त्री वय 41 असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अटक आरोपी चेतन हा कॉम्प्युटर सायन्स विषयामध्ये पदवीधर आहे. विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढत असतानाच भिवंडी शहरामध्ये बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली होती. यानंतर कल्याण भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिर परिसरामध्ये एक व्यक्ती बनावट नोटा दुसऱ्या व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा रचून आरोपी अहमद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 1 लाख किमतीच्या 500 दराच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. आरोपी अहमद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट नोटाबाबत अधिक चौकशी केली असता त्याने 2 साथीदारांच्या मदतीने या बनावट नोटांचा छोटा छापखाना सुरू केल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने मोहम्मद शफीक आसपाप अहमद व चेतन या तिघांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून 1,19,500 किमतीच्या 500 रुपये दराच्या भारतीय बनावट नोटा जप्त केल्या. आरोपींकडून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर लॅमिनेटर तयार करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रिंटिंगचे कागद अर्धवट प्रिंट केलेल्या 500 व 100 दराच्या नोटा असा एकूण 2,70,780 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करीत तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करीत न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी असल्याची माहिती समोर आली आहे. अशा अशा बनावट नोटांचं एक इसम आहे तो घेऊन येत आहे. त्याप्रमाणे ट्रॅप लावला शांतीनगरचे अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि इसम नामे अहमद नाजम नाशिककर याला ताब्यात घेतला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 1 लाख रुपयाचे बनावट नोटा 500 रुपयाच्या म्हणजे 500 रुपये किमतीची एक अशा 1 लाख रुपयाचा जमा केला आणि जास्त अजून त्याच्याकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर लक्षात आलं की अजून 2 लोकं आहेत मोहम्मद शफीक आसपाप अहमद अन्सारी म्हणून आणि तिसरा जो आरोपी नामे चेतन एक मात्र मिस्त्री चेतन एकनाथ मिस्त्री याला निजामपुरामधून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून प्रिंटर या बनावट नोटा तयार करण्यासाठीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे प्रिंटर आहे लॅमिनेटर आहे नंतर प्रिंटिंगचा कागद आहे या संदर्भातलं सॉफ्टवेअर या अर्धवट प्रिंट्स हे सगळं आपल्याला आपण ताब्यात घेतलं रिकवर केलं आणि त्यांच्यावर रितसर आपण गुन्हा दाखल केलेला आहे शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि याचा तपास जो आहे तो प्रशांत मोहिते करताय. जो 6 महिन्यापासून यांचं काम हे चाललं होतं परंतु हे 3 आरोपी अरेस्ट केल्यामुळे आता खूप मोठ्या याच्यात 28 तारखेवरून PC आहे तर अजून आपल्याला याच्यात काही जास्त माहिती येणाऱ्या कालावधीत मिळू शकते. नागरिकांना आवाहन करणार की आपल्याला जर संशय असेल की आपल्याकडे ज्या आपण वापरतोय त्या नोटा डुप्लिकेट असतील बनावट असतील तर आपण ती खात्री जी आहेत संबंधित कन्सर्न बँकेकडून जे आहे ऑथोराईज बँकेकडून ती करून घ्यावी आणि बँकेच्या लक्षात आलं की या बनावट आहे तर निश्चितप्रमाणे ते आम्हाला कळवतात आणि त्याप्रमाणे आम्ही बनावट नोटांसंबंधीचा जो ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून पुढचा तपास करू. साधारणतः हे जे काही खूप एज्युकेटेड नाही आहे साधारणतः अच्छा यातला एक जो दोघं जे आहेत त्यांचं काही फारसं शिक्षण झालेलं नाही आहे परंतु जो तिसरा जो आहे मिस्त्री म्हणून चेतन मिस्त्री तो BSc कम्प्युटर झालेला आहे अशी माहिती मिळते.